अवकाश है अजून जपून रहा अहो रडताय कशाला पूर काय जंगलात पडतीये का मुंबईला चालले चार पाच तासाचा प्रवास आहे आणि हो तुमच्या जीवलग मैत्रिणीकडे चालली आहे ना ती हो पण पोर एकदा नोकरीला लागल्यावर वरच्यावर भेटायची नाही हो हे बघ गेल्या गेल्या हा डबा मावशीला दे म्हणावं खोबऱ्याच्या वड्या दिल्यात लगेच फ्रीजमध्ये ठेवून दे आणि हो मावशीच्याच बँकेत खातं उघड आणि चेकनी पैसे पाठव मुंबई येती हो बाबा पहिल्यांदाच जाते का मी मुंबईला आणि मावशी जवळ कुठलाही संकोच बाळगू नकोस काही लागलं सवरलं हो काय तू परत कधी येणार एक वर्ष तरी नाही आणि बघ बारावीचं वर्ष आहे तुझं नीट जोरात अभ्यास करायचा तू काही काळजी करू नको मनापासून अभ्यास करेन ते अपॉइंटमेंट लेटर घेतलं हो सर्टिफिकेट हो घेतलेत बॅगे आणि प्रभाताई लक्षात ठेवायचं कंपनी प्रायव्हेट आहे शिस्त फार कडक असते ना त्यांची पगार जसा देतात ना तसं कामही चोपून करून घेतात आमच्या मामलेदार कचेरीसारखं नाही आहे बरं का मावशीला कामात मदत करायची आता तू मावशीकडे राहणार म्हणून आम्हाला दोघांना तुझी काहीच काळजी नाही आहे आणि काय सांगू तुला आता नाही राहू दे मी माझी काळजी घेईन तुम्ही पण तुमची काळजी घ्या मी नेमानी पत्र पाठवीन सांभाळून राहीन आली बस झाले स्वप्न बांधून पंखात पक्षी पांगला नभात स्वप्न बांधून पंखात पक्षी अगं केव्हापासून तुझी वाट बघतीये मी तू येणार आहेस म्हणून तासभर लवकर आले मी शाळेत अगं पण मी म्हणजे माझी एस टी वेळेवरच आली आणि लगेच रिक्षा मिळाली मला हो ग पण आपल्या जवळचा माणूस येणार आहे हे कळलं ना की त्या क्षणापासून वाट पाहणं सुरू होतं बरं थकून आली आहेस ना चल बस ये बस अगं एक मिनिट मावशी आईनी डबा दिलाय खास तुझ्यासाठी आणि अगदी बजावून सांगितलंय मला तिला म्हणावं खोबऱ्याच्या वड्या आहेत डबा फ्रीज मध्ये चल हा डबा मी फ्रीज मध्ये ठेवते
आणि तुला छानसा चहा करून घेऊन येईल. अगं नको, आधी चहा नको, मी आंघोळ झाल्यावर घेईल. आधी जरा पाणी दे मला. बर. शरद दादा कसा आहे ग? मजेत आहे. परवाच त्याचं पत्र आलं होतं. पत्रातून सारखं मला तिकडे बोलवत असते. अगं मग जाऊन ये की एकदा कॅनडाला. कशाला? शाळेतल्या मुलांना सांगते ना, तसंच मी त्याला सुद्धा सांगते. मेरा भारत मुझे प्यारा है. आता 7-8 वर्षांनी रिटायर झाले ना की जाईल त्याच्याकडे राहायला. बरं झालं मावशी तुझ्या इथे राहायची सोय झाली माझी, नाही तर कदाचित एवढी चांगली नोकरी मला. तुझ्या आईला ना मी खडसावून विचारणार आहे एकदा. पोरगी इथे राहायला येऊ दे असं विचारते कसं ग परक्यासारखी? शरद इतकाच तुझाही हक्क नाही आहे का माझ्यावर? अगं तसं नाही मावशी, पण इथे तुझी काही अडचण असली तर. अडचण? मला अडचण? अगं मी इथे एकटी राहते, तुझी मला सोबत होईल असा विचार आला नाही तुझ्या शहाण्या आईच्या मनात? सॉरी बाबा. बरं, तुझा इंटरव्ह्यू कधी आहे? 2 दिवसांनी आहे. नॉमिनलच आहे तसा. मग ठीक आहे, उद्या मी तुला तुझं ऑफिस, जाण्यायेण्याचे बस स्टॉप्स हे सगळं दाखवून ठेवते. चल आता आंघोळ करून घे. चल. हा घे तुझा लंच बॉक्स. थँक्यू. आणि आज नोकरीचा पहिला दिवस आहे ना. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार करतो. यशस्वी. चल निघते, उशीर होतोय. चल बाय. हो. गुड मॉर्निंग मिस प्रभा दिवेकर. गुड मॉर्निंग. आज इतक्या लवकर? मी नेहमीच येते लवकर. तुमचे सावे साहेब वेळेबाबत फार पर्टिक्युलर आहेत म्हणून, राईट? असेल, आणि मला पण सवय झाली आता. मी कधीच इतक्या लवकर येत नाही. पण आज काय झालं, येताना सांगू ना? सांगा ना. हा, आज मला मित्रानं लिफ्ट दिली म्हणून चुकून इतक्या लवकर आलो. चला, पण लवकर आलो ते बरंच झालं. माझं तुमच्याकडे एक फार महत्वाचं काम आहे. माझ्याकडे? हो. त्याचं काय मिस दिवेकर, तुम्ही इथे येऊन 3-1 महिने होऊन गेले आणि अजून तुमची माझी ओळख झालेली नाही, म्हणजे कमाल आहे की नाही? तेव्हा आपली ओळख होणं हे फार महत्वाचंच काम आहे. मी अभय महाजन. इथे शेजारच्या अकाउंट सेक्शन मध्ये मी सेक्शन ऑफिसर आहे. आता माझा पत्ता, माझं शिक्षण, माझ्या आवडीनिवडी याबद्दलची माहिती आपल्या पुढल्या भेटीत. ओके, आता ऑफिस सुरू होईल तेव्हा निघतो मी. अहो, ओळख ठेवा हे सांगायचं राहिलं म्हणून आलो होतो. बरं आहे.
गुड मॉर्निंग मिस्टर सावे. गुड मॉर्निंग. एक विचारू का? नाही नको. दहा एक मिनिट कमी प्लीज. टाळी द्या, मी टाइमच विचारणार होतो. थँक यू मिस दिवेकर. हां प्रोजेक्ट नंबर 32 ची फाईल घेऊन या. हो सर. काय दिवेकर, तू अशी रोज एकटीच का बसते का लंचला? नाही तसं काही विशेष कारण नाही. खरंच नाही, आता तुला सर्व्हिसला लागून इतके महिने झाले तरी तू आमच्यामध्ये मिक्स होत नाही, बोलत नाही का? जेव्हा पावा तेव्हा तुझं काम चालू असतं. नाही तसं सांगायचं तर आमच्या सावेसाहेबांना उगाचच कुणाशी गप्पा मारलेल्या, इकडे तिकडे वेळ घालवलेला नाही आवडत. लंच टाईममध्ये सुद्धा त्यांचं काय, ते आपले नेहमीच हुप्प. नाही पण तसे ते खूप हुशार आहेत आणि एखादं प्रोजेक्ट इतकं छान समजावून सांगतात ना. त्यांची शिस्त, कामाची पद्धत. तुला काय वाटतं, आपले बाकीचे ऑफिसर्स आहेत ते बुद्धू आहेत, ते सुद्धा हुशार आहे, पण ते कसे आमच्याशी बोलतात, आमच्यात मिक्स होतात? ते महाजन साहेब, तो एकदम राजा माणूस, खुल्लम खुल्ला बोलणार आणि वागणार. ऑफिसच्या कामात सुद्धा एकदम परफेक्ट. तुला माहिती आहे ते आपल्या GM साहेबांचे राईट हँड आहेत का ग? पण तू त्यांच्याच बद्दल का विचारलं? नाही सहजच. अच्छा, तू इतकी गोड दिसतेस पण अशी साधी का राहते? तुझ्या घरी काही प्रॉब्लेम आहे? नाही. की हे पण ते साहेबांना घाबरून? नाही म्हणजे माझी मावशी सांगते की फॅशनेबल कपडे घाल, हेअरस्टाईल कर, पण म्हणजे आमच्या सेक्शनमध्ये ना त्या दिवशी ते देवधर डिझाईनचा शर्ट घालून आले होते तर बोल ना. सॉरी साहेब, मी निघते. अगं पण हो, पाहुणे दोन माझ्यात आले असतील ना. मी प्रभा, पहिल्याच नोकरीत ना तुला खूप चांगले ऑफिसर मिळाले. अगं शिस्त पाळणं, आपण बरं की आपलं काम बरं असं वागणं यात वाईट काही आहे? बघ ना, ती आमच्या ऑफिसातली कर्णिक ना सावेसाहेबांची उगाच टिंगल करत असते. मी आपली ऐकते आणि सोडूनच येते. बरोबर आहे ग, तू लावालावी करायला त्यांना चान्स देत नाहीस ना म्हणून. काय म्हणते माहिती, त्यांच्या इन्फ्लुएन्समुळे मी अशी साधी राहते, बाकीच्यांच्यात मिसळत नाही, कामात खूप इंटरेस्ट घेते. एक सांगू का प्रभा, एखाद्या माणसांच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडायला लागतो आणि त्या माणसाच्या सहवासात आपण राहिलो ना की त्यांच्या त्या गोष्टींचं आपण अनुकरण करायला लागतो. अगं मी माझ्या शाळेत बघते ना, कितीतरी विद्यार्थिनी अशा आहेत की आपल्या आवडत्या बाईंच्या त्या सगळ्या लकबी उचलतात. म्हणजे त्यांच्यासारखं हातवारे करणं, त्यांच्यासारखे केस विंचरणं, त्यांच्यासारखं चालणं बोलणं. अगं पण हे सगळं नैसर्गिक आहे ग. म्हणजे अनुकरणात सुद्धा कधी कधी सुप्त भाव लपलेले असतात त्यांची मर्जी संपादन करण्याचे. प्रिय बाबा, आज दापोलीला जाणारी ST दिसली आणि मी मनाने एकदम गावीच निघालो. घरच्या सगळ्यांची इतकी आठवण झाली म्हणून आता पत्रानं तुम्हाला भेटायला बघते. इथं माझं बस्तान खूप चांगलं जमलं आहे बाबा. नोकरीही अगदी व्यवस्थित चालली आहे. मावशी तर माझी इतकी काळजी घेते की बोलून सोय नाही. बाबा मी इथं रमली आहे खरी, पण मध्येच घरच्या आठवणींनी कावरी बावरी होते. वाटतं असंच उठावं आणि क्षणात आपल्या उबदार घरात जावं, सगळ्यांशी बोल बोल बोलत बसावं. रिपोर्ट ठीक झालाय तुमचा, पण मी त्यात काही मॉडिफिकेशन केलेले आहेत ते जरा बघून ठेवा. हो नो डाऊट, गेल्या वर्षभरात एंट्रन्स घेऊन तुम्ही खूपच प्रोग्रेस केलेला आहे. थँक्यू सर. मला वाटतं तुम्ही टाइमपास म्हणून कामावर येत नसाल असं मी समजतो. हो सर, माझ्या घरी नाही, त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही.
मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही अधिकाधिक इंटरेस्ट घेऊन इथे वरच्या वरच्या पोस्ट मिळवण्याची ॲम्बिशन ठेवली पाहिजे. कारण काय आहे की ॲम्बिशनशिवाय जगण्याला काही करता नसतो. अधिकार, सत्ता, पैसा या पायऱ्या असतात यशाच्या. मग जग वागतं तुमच्या पुढे. आणि इथे वरच्या पोस्टसाठी इथे ऑफिसमध्ये तुम्ही परीक्षांना बसलं पाहिजे. खूप मेहनत घेऊन अभ्यास केला पाहिजे. आय एम हिअर टू गाईड यू. निदान काही वर्ष तरी, देर आफ्टर मी असेन नसेन. अरे बापरे, साडेपाच झाले, चलो मी निघतो. सर, ही स्कूल बुक्स? मी ट्युशन्स घेतो, सकाळी एक, संध्याकाळी तीन. आय एम अ गुड टीचर, माय स्टुडंट से सो. आय वर्क हार्ड बिकॉज आय हॅव ग्रेट ॲम्बिशन्स टू फुलफिल. चल बरं, तो रिपोर्ट उद्या नव्यानं टाईप करून ठेवा. हो सर. ओके, चल बाय. वाह वाह सर, वाह, बहुत अच्छे. वन्स मोर प्लीज, वन्स मोर सर, वन्स मोर. ठीक है. आकाश उतरले खाली, आकाश उतरले खाली, मी हळूच स्पर्शिले त्याला. ते आणखी खाली आले, कानात बोलले मजला. निळ्या गावचे त्याच्या ते खास निमंत्रण होते. निळ्या गावचे त्याच्या ते खास निमंत्रण होते. अगत्य एवढे त्यात ना मला सांगता येते. सर, तुम्ही इथे? नाही, ट्युशन संपली, जरा एक फोन करायला आलो होतो. म्हणजे तुमच्या घरी फोन? नाही, घर सुद्धा नाही आहे. मी पेईंग गेस्ट म्हणून राहतो, अलॉंग विथ 4 other persons. तर स्वतःचं घर झालं की घेईन फोन. झाला फोन? नाही, एंगेज येतोय, महत्वाचा फोन आहे जरा, म्हणून थांबायला हवं. इथे जवळच मी माझ्या मावशीकडे राहते, म्हणजे तुम्ही आलात घरी तर. नाही नको, फोन झाल्यावर मला लगेच दुसऱ्या ट्युशनला पळायचं आहे, मुलांच्या परीक्षा जवळ आल्यात ना. दॅट रिमाइंड्स मी मिस दिवेकर, नेक्स्ट वीकला आपल्या ऑफिसच्या परीक्षांची डेट्स लागणार आहेत. तुम्हाला एक वर्ष होऊन गेलं आहे, तुम्ही एलिजिबल आहात आता परीक्षेला बसायला. दिवस रात्र अभ्यास करून परीक्षा पास झालीच पाहिजे तुम्ही, माझी इच्छा म्हणून तरी. नाही सर, तुमची इच्छा असेल तर खरंच नक्की आवडेल मला परीक्षेला बसायला. आणि सर, अहो Congratulations, my dear Prabha, congratulations. You have done it. Thank you, sir. सगळं क्रेडिट तुमचंच आहे. No, तुमचं आहे. No, sir. तुझा आहे सतीश. Yes, of course. सगळं ऑफिसला ओरडून सांग. Yes. चला, फोनही लागला, कामही झालं. कसलं काम? तुम्हाला म्हणून सांगतो मिस दिवेकर, कोणाला बोलू नका. काय, मी जिथे राहतो तिथल्या मालकांना मी एक प्रपोजल दिला आहे. मी त्यांना म्हटलं की मी सगळ्यांचं भाडं भरतो, ती रूम मला एकट्याला द्या. म्हणजे काय, लग्न बिग्न? हो, संसार थाटायचा तो आता स्वतःच्या फ्लॅटमध्येच. मी सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. काय, मला ती जागा हवी ती कोचिंग क्लास काढण्यासाठी. 1.5 महिन्यानंतर आत्ता मालक हो म्हणालेत, बघूया आता होईल, 2-4 महिन्यात फायनल होईल. कॉंग्रॅच्युलेशन्स. नाही, म्हणजे क्लासच्या ब्रांचेस निघून मी सर्व्हिस सोडीन तेव्हा, किंवा माझा स्वतःचा फ्लॅट येईल तेव्हा तुम्ही माझं अभिनंदन करा. आता नको, बरं निघू मी. नाही सर, 5 मिनिटं जर घरी आला असतात तर खरंच. प्लीज प्लीज, उद्या ऑफिसला भेटल्यावर परीक्षेचं सांगतो मी. टाईम टेबल कळलं की लगेच पुस्तक घेऊन अभ्यासाला लागायचं. सर, अशी अचानक
मिस दिवेकर. हॅलो. हॅलो. घरीच जाताय की? हो घरीच. दॅट्स गुड. मला तुम्ही राहता त्याच बाजूला जायचं आहे. चला म्हणजे आज तरी आपल्याला बोलता येईल नाही का? कशाला बोलायचं? कशाला म्हणजे ओळख वाढवायला. आता ओळख वाढवायची कशाला तर पुन्हा बोलायला किंवा मैत्री करायला. काय मिस दिवेकर, अहो आपण एकाच ऑफिसमध्ये असूनही आपलं म्हणावं तसं बोलणं होतच नाही. नाही, माझं बऱ्याच जणांशी नाही होत बोलणं. आणि माझं सगळ्यांशी होतं पण तुमच्याशी होत नाही. हा मिस दिवेकर, त्या दिवशीची कविता तुम्हाला कशी वाटली? म्हणजे तुम्ही टाळ्या देता देता मध्येच थांबला होतात ती? ठीक, छान होती. थँक्यू. साहेब गजरा लोक आहे क्या? गजरा नाही आज नको, अजून ओळख तशी नवीन आहे, पुढल्या वेळेस बघू. जा मिस्टर महाजन. नाही, तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळत आहे मला. मी सांगतो ना अर्थ, अगदी मोकळेपणे सांगितलं ना की गैरसमजांना फारसा वाव राहत नाही. मिस दिवेकर, तुम्हाला प्रथम पाहिल्यापासूनच मला तुमच्याशी बोलावं, मैत्री करावी असं वाटलं. का? प्रश्न जितक्या कमी शब्दांचा तेवढंच त्याचं उत्तर मोठं असतं. पण थोडक्यात सांगायचं तर मला तुमच्याविषयी एक उत्सुकता आहे. म्हणजे तुम्हाला हसताना पाहिल्यावर किती गोष्टी कळतील याची. तुमचं हरवत जाणारं खरं वय, तुमचं देखणेपण, तुमचा नैसर्गिक स्वभाव. हो, मी तुम्हाला हसताना कधी पाहिलंच नाही हो. म्हणजे तुमचे सावे साहेब कधी हसत नाहीत म्हणून तुम्ही? नाही, मला वाटतं तुमचं बोलणं संपलंय ना. हो, जवळजवळ. फक्त एवढंच राहिलंय. हे कवितेचं पुस्तक तुम्हाला द्यायचं, छान कविता आहे. प्लीज. बरं आहे, पुन्हा भेटल्यावर सविस्तर बोलूच. हो, म्हणजे तसं मला कुठंच जायचं नव्हतं, हे तुमच्याशी मनातलं थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी आलो. फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्हाला छानपैकी हसताना मला एकदा पाहायचं. बाय मिस दिवेकर. अभय कोण का नवीन? अगं नवीन काय, आमच्या शेजारच्या सेक्शनमधले महाजन साहेब आहेत ते. पण त्यांचं काय? तेच विचारते मी, अगदी कवितेचं पुस्तक देण्या इतपत माहिती नाही. गं, पहिल्या दिवशी ना त्यांनी आपणहून माझ्याशी ओळख करून घेतली आणि मग एकदम धाडकन. अगं पण तू खडसावून विचारायचंच ना. नाही गं, खूप डिसेंट आहेत ते, पण ना बाकीच्यांशी असे खूप अति मनमोकळेपणाने बोलतात. आणि तुला गंमत माहिती आहे का, त्यांचं हे मोकळं ढाकळं बोलणं जरी आपल्याला आवडलं नाही ना तरी रागही येत नाही गं त्यांचा. त्याने दिलेलं पुस्तक वाचलंस तू? नाही अजून. अगं इतकं सुंदर आहे, एक एक कविता इतक्या छान आहेत म्हणून सांगू. मी शाळेतून आल्यापासून त्याच कवितांचं पुस्तक घेऊन बसले होते. निळ्या गावाचे त्याच्या ते खास निमंत्रण होते, अगत्य एवढे त्यात ना मला सांगता येते. माझ्यातच बाई सळसळती पुनवेच्या लाटा, पाया खाली पळत सुटल्या आनंदाच्या वाटा, पाया खाली पळत सुटल्या
आनंदाच्या वाटा. बाबा कसा आहात? छानच. तू कशी आहेस? मजेत. मावशी बाबा आलात ग? चला. कसा झाला प्रवास? झकास. घ्या खोबऱ्याच्या वड्या. पण तुम्ही असं अचानक? नाही म्हणजे गेल्या आठवड्यातच पत्र पाठवलं होतं मी. अगं तू काही राजा घेऊन घरी येत नाहीस? नाही येणारच होते हो. चांगली 8 दिवसाची रजा टाकली होती. नाही पण साहेब म्हणाले की आत्ताच ऑफिसच्या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर झाल्यात, इतक्यात काही नको घेऊस रजा. मग परीक्षा झाल्या की चांगली महिनाभर गेलीस तरी चालेल. मग छान आहे. नाहीतर मला वाटलं की तू आम्हाला विसरली की काय मावशी मिळाल्यावर. काय हो बाबा. तरी बरं सारखी तुमची आठवण काढीत असते. बस ना. ये बेटा ये. बस या. काय म्हणतोय तुमच्यावरची ही नवीन जबाबदारी? ही जबाबदारी? अहो ही कुणालाही आवडावी अशीच आहे जबाबदारी. आई कशी आहे? गुडघी बरे आहेत ना? अजून बरे आहेत, फारसे कुरकुर करत नाहीत. आणि आनंदाचा अभ्यास जोरात चालला असेल. हो मग इंजिनियर व्हायचं ना त्याला, अभ्यास जोरातच करायला हवा.
पण इंजिनिअरिंगचा खर्च पण जोरातच बरं का मीराबाई. जवळपास महिन्याचा पाऊन पगार संपतो त्याचा खर्च भागवता भागवता. आता सुदैवाने प्रभाला चांगली नोकरी आहे म्हणून गाडा चाललाय तिच्या आधारावर. अहो आधार कसला, कर्तव्यच आहे तिचं ते. आणि तुम्हीच म्हणता ना प्रभा माझा मोठा मुलगा आहे म्हणून, आणि तिलाही त्याची पूर्ण जाणीव आहे. बघा एवढी मुंबईत राहते पण अगदी साधी असते, कुठलाही वायफळ खर्च करीत नाही ती. पुरी पुरी फार फार तर अजून 2-3 वर्ष तुला ही ओढा ताण सहन करावी लागेल. 2-2.5 वर्षात मी रिटायर होईन, पुढे वर्षभरात अनंता इंजिनियर होईल, मग त्याचं बसतान बसेस तवर मी बघीन पार्ट टाइम काम कुठंतरी. पार्ट टाइम कामाचं अजिबात मनात आणायचं नाही बाबा, ते सगळं माझ्यावर सोपवतो. ऑफिसची परीक्षा पास झाली की मला 2 इन्क्रीमेंट्स मिळतील, तोपर्यंत आमची कंपनी वाढली तर आणखी त्यावरची पोस्ट मिळेल मला. तू काय आमचा संसार सांभाळणारच की काय? उद्या तुला एखादं ते काम तुम्ही माझ्यावर सोपवा या मावशीवर. मी चहा घेते तुमच्यासाठी. लाडली लाडली. परीक्षा खूप कठीण असते असं सांगत होती प्रभा. तीनच विषय आहेत पण ही एवढाली पुस्तकं आहेत बघा. हो ताण पडत असेल तिच्यावर, ऑफिस अभ्यास. तर तुम्ही आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. दिवस रात्र अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाही विचार डोक्यात नको. काय? हो सर. देन ओनली यू विल बी एबल टू पास द एक्झाम. माझ्या मते परीक्षेला आता एक्झॅक्टली 63 डेज आहेत, म्हणजे आता एकही दिवस वाया घालून चालणार नाही. ओके नॉट हे घ्या, या पुस्तकापासून सुरुवात करा. काही डिफिकल्टीज आल्याच तर लगेच येऊन विचारा मला. मग मी काय गंमत केली की ती साडी घेऊन त्या दुकानात गेले आणि बरोबर आपल्या मिस्टरांना घेऊन गेले. आणि मी त्या दुकानदाराला साफ सांगितलं, ही तुझी साडी घे आणि माझे पैसे परत टाक. मी बरोबर माझ्या यजमानांना आणलंय आणि ते पोलीस डिपार्टमेंट मध्ये एसीपी आहेत. खरे ते कुठे नोकरीला माहिती आहे ना तुला? माहिती आहे, सांग बरं कुठे आहेत मग ते. तूच सांग ना. शी तुझं लक्ष पण नाही आहे माझ्या बोलण्याकडे. अगं परीक्षा किती जवळ आली माझी. हे बघ 3 चान्सेस मिळतात पास व्हायला आणि तू पास नाही झाली ना तर तुला ऑफिसमध्ये काढून नाही टाकणार ते. अगं हो पण आमचे सावे साहेब सांगतात की प्लीज त्या सावे साहेबांचं राहू दे, ते फक्त तुझ्याशी ऑफिसच बोलणार. दिवेकर ते कधी तुझ्याशी तुझ्या रूपाबद्दल बोललेत का? कधीच नाही ना. हे बघ तू असंच ऑफिसच्या कामात बुडत राहिली ना तर वर्षाच्या आत म्हातारी होशील. आणि इकडे एक मला नको सांगू असं घाणेरडं बोलायला काय वाटत नाही का तुला? अच्छा दिवेकर ऐक, मी तुला एक जाम सावट जोक सांगते. ऐक ना. विल यू प्लीज लिव मी अलोन मिसेस कर्णिक. थू ना दिवेकर बस.
मिस देवेकर काय सर परीक्षेचा रिझल्ट आलाय पास झालात तुम्ही अभिनंदन थँक यू खरंच सर सर हे सगळं तुमच्यामुळे म्हणजे सगळं तुमचंच आहे हॅलो व्हॉट अ गुड न्यूज थँक्यू अप्पा सर थँक्यू हो नाही नाही मी येतो ना संध्याकाळी येतो मी नक्की येतो ओके ओके बर बर ठीक सर तुमची गुड न्यूज मला सांगण्यासारखी असेल तर मी तुम्हाला म्हणालो होतो ना आमच्या मालकांनी आमची रूम माझ्या एकट्याच्या नावाने केली त्यांचाच फोन होता व्हॉट अ कोइन्सिडन्स सर तुम्हाला आणि मला एकाच वेळेला गुड न्यूज मिळते कॉंग्रॅच्युलेशन मिस दिवेकर थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन प्रभा अहो कमालच केली तुम्ही 18 पैकी 3 पास तिघात 2 सेकंड चान्स वाले तुम्ही पहिल्याच चान्स मध्ये हायेस्ट मार्क्स मिळून फर्स्ट ते काय नाही आज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर दणदणीत पार्टी हवी प्रश्नच नाही सावी सर तुमचं काय मत आहे काय पार्टी त्या देणार आहेत त्यांनाच विचारा पण ही तर काही बोलतच नाहीये अहो याचा अर्थ यांची संमती आहे मिस्टर प्रभू सगळ्यांना आमंत्रण द्या मिसेस कर्णिक तुम्ही मेन्यू ठरवा पार्टीची सगळी अरेंजमेंट तुम्ही करायची नेहमी सारखी फर्स्ट क्लास व्हायला पाहिजे मिस्टर सावे पहिलं आमंत्रण तुम्हालाच देतो यायचं नाही सॉरी आज मला एक महत्वाची अपॉइंटमेंट आहे सर प्लीज थोडा वेळ तरी या ना तुम्ही खरंच सॉरी प्लीज मिस दिवेकर तुम्ही पास झाल्याबद्दल हे प्रेझेंट घ्या ना प्लीज ऍक्सेप्ट इट अँड डोंट से थँक यू Congratulations, my dear Prabha. Congratulations. You have done it. You have done it. Thank you, sir. हे सगळं क्रेडिट तुमचंच आहे. No, 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 तुमचं आहे. No, sir. से तुझं आहे, सतीश. खरंच? मावशी किती उशीर अगो हो हे घ्या आधी हा पुष्पगुच्छ पेढ्यांचा बॉक्स आणि हे पेन आमचा रिझल्ट लागला मी पास झाले काय सांगते नमस्कार करते औक्षवंत आणि मग सगळ्यांनी पार्टी मागितली मग दिली मी मग द्यायलाच हवी बरं मला सांग कशी झाली पार्टी तुझी मस्त महाजन साहेब अगदीच थोडं पण खूप छान बोलले अगं माझा रिझल्ट कळल्याकडे हे पेन बक्षीस दिलं त्यांनी मला आणि तुझ्या सावे साहेबांनी काय दिलं ग तुला त्यांनी अगं त्यांनी मला एवढं गाईड केलं शिकवलं पण बघ ना नेमके पार्टीला हजरच नव्हते अपॉइंटमेंट होती त्यांची नाही म्हणजे बरोबरच आहे त्यांचं डोंबल्याचं बरोबर तुझ्या पार्टीसाठी 5 मिनिटं वेळ देता आला नाही त्यांना उगाच त्यांची कड घेऊ नकोस आपलं माणूस ए मावशी काय ग हे बघ मी म्हटलं म्हणजे कळलं मला कळलं आता तुझ्या सावे साहेबांना म्हणावं चांगली 8-15 दिवस रजा द्या विश्रांती घ्यायला अगं आरशात बघ जरा केवढी वाढलीस तू अभ्यास करून करून सावे साहेबांना शब्द दिला होता मी पहिल्या चान्स मध्ये पास होऊन दाखवून मग आता अर्ज दे आणि चांगली महिन्याभर रजा घे आणि गावी जाऊन राह हो ग मला पण तसंच वाटतंय पण तू नसल्यावर सावे साहेबांना करमणार नाही ही गोष्ट वेगळी हा हे मावशी काय गं तू गाजली ग माझी शोनी एक्सक्यूज मी मिस्टर सावे जीएमनी या दोन फाईल्स तुम्हाला द्यायला सांगितलं
ही बँगलोरच्या कॉन्फरन्सच्या डिस्कशनची फाईल आहे आणि या फाईलीत तुमच्या सेक्शनची सर्व डिटेल्स आहेत. ओके, थँक्यू. कॉन्फरन्स बरीच लांबली वाटत. हो ना, अहो 4-7 दिवस झाले. पण काय तेवढे आवश्यकच होते. ऑल इंडिया कॉन्फरन्स होते. बर, पण अतिशय छान झाली कॉन्फरन्स. माहिती पूर्ण, अभ्यास पूर्ण, कितीतरी लेटेस्ट कॉन्सेप्ट कळले. काय तुमच्या आवडीच्या पार्टीज वगैरे चालल्यात की नाही? रोजच. मिस्टर सावे, मिस दिवेकर दिसत नाहीयेत. नाही, 3 आठवड्यांची रजा घेतली त्यांनी. त्यांना त्यांच्या पार्टीचे फोटोज द्यायचे राहूनच गेलेत ना. द्या ते आल्यावर 2 आठवड्यांनी. माय गुडनेस, त्यावेळेस कदाचित मला GM बरोबर दिल्लीला जावं लागणार आहे. मग काय, दिल्लीवरनं आल्यावर द्या ना. हो ओके. तुम्ही पाहणार का फोटो? नाही नको, बरीच काम आहेत. सॉरी. ओके बाय. ओके बाय. गुड मॉर्निंग मिस दिवेकर. गुड मॉर्निंग. अहो वर्ष झालं, पत्ता काय तुमचा? कुठं तरी मारली होती. वर्ष कुठलं, 3 आठवडे तर झाले. तुम्ही रजेवर जायच्या आधी मी बँगलोरला गेलो होतो आणि तुम्ही आला तेव्हा दिल्लीला, म्हणजे वर्षच वाटणार की नाही आम्हाला. रजेत मजा केली? गट. मग तुम्हाला पार्टीचे फोटो पाठवून देतो. तुमचे फोटो तर फारच सुंदर आलेत. हो चालेल, बघते. बाय. हॅलो. नाही, सावे साहेब GM साहेबांकडे गेलेत. कोण बोलत आहे? चिटणीस सर, काही निरोप द्यायचा होता का? क्लासची बॅच 1/2 तासापूर्वी फुल झाली. ओके ओके, हो सांगते. सर, तुमचाच फोन होता. कोणाचा? चिटणीस सर. एनी मेसेज? हां, क्लासची बॅच 1/2 तासापूर्वी फुल झाली असं काहीतरी म्हणत होते. दॅट्स व्हेरी इन्करेजिंग. फार मोठी न्यूज दिली तुम्ही मला. पण सर, क्लास म्हणजे? नाही, कुठे बोलू नका तुम्हाला म्हणून सांगतो. काय, परवापासून मी एक कोचिंग क्लास सुरू केला आहे आणि आज तो फुल झाला आहे. तुम्ही सांगितलं नाहीत मला. फंक्शन वगैरे काही केलंच नाही मी. यासल्या वायफळ गोष्टींवर खर्च करणं आवडत नाही मला. यू वोंट बिलीव्ह मिस दिवेकर, मी माझ्या क्लासचा बोर्डसुद्धा साध्या पुठ्ठ्यावर लिहिलेला आहे 12 रुपयांच्या. तो बोर्डवाला पेंटर 650 म्हणत होता. नाही सर, पण क्लासचा बोर्ड चांगला असेल तर विद्यार्थी. स्टुडंट्स माझ्या शिकवण्यावर येतात, बोर्ड बघून नाही. माझी जुनी रूम सुद्धा मी तशीच ठेवलेली आहे, म्हणजे रिपेअरही केली नाही, रंगवली नाही. पण क्लासचं वातावरण खूप उत्साही आणि आनंदी असायला हवं. एवढं सगळं बघत राहिलो तर माझी पुढची ब्रांच कधीच निघणार नाही. लवकरात लवकर मला चांगल्या 4-5 ब्रांचेस काढून ही नोकरी सोडून द्यायची. काय मिस दिवेकर, मी माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्व माझ्या ॲम्बिशनला देतो. बाकीच्या सगळ्या शोभेच्या श्रीमंती चैनी वगैरे. दिवेकर, सॉरी, एनिथिंग सिरियस? नाही, हे महाजन साहेबांनी फोटोग्राफ्स दिलेत बघ. छान आहे ना. अरे, हे तुला गुच्छ देतात ते कोण ग? हे महाजन साहेब. अच्छा अच्छा, म्हणजे तुला कवितेचं पुस्तक दिलं ते. छान आहे ना पर्सनॅलिटी. असेल नाही तर नसेल, आपला काय संबंध? सावे साहेब कसे आहेत ग दिसायला? त्यांचं काय विचारतेस मध्येच? ते कुठे होते पार्टीला? नाही म्हणजे यांच्या तुलनेने ते कसे असतील म्हणून विचारलं. हे बघ, तुला खरं सांगू का, आमचे महाजन साहेब आहेत ना, ते म्हणजे नुसते हॅप्पी गो लकी टाईप आहेत. आणि आमचे सावे साहेब खूप महत्वाकांक्षी आहेत. अच्छा, हसू नकोस. एवढी नोकरी सांभाळून आता कोचिंग क्लासेस सुरू केलेत त्यांनी आणि आणखीन पण बॅचेस वाढवणार आहेत. मग नोकरी सोडून देतील ते. आता पेंगेस्ट म्हणून राहत आहेत पण नंतर स्वतःचा फ्लॅट घेणार आहेत ते. तुझ्यात सुद्धा त्यांनी ईर्ष्या निर्माण करून परीक्षेला बसायला लावलं हे मात्र खरं.
म्हणजे सगळ्या दृष्टीने तुझे सावे साहेबच तुला योग्य. काय ग मौशी तू धर. बिस्किट्स? नाही मी डायटिंग वर. हॅलो मिस दिवेकर. हॅलो. हॅलो मिस्टर महाजन. हॅलो. फोटो पाहिलेत की नाही? आवडले? आवडले. घरी दाखवलं की नाही? ती मावशी बरोबर राहते. अच्छा. मग काय म्हणाल मावशी? नाही काही विशेष नाही. आमच्या घरी जेव्हा मी फोटो दाखवले ना तेव्हा प्रत्येक जण अगदी मी पार्लेला भावाकडे राहतो ना तिथे माझा मोठा भाऊ बहिणी आणि त्यांची छोटी जुई यांनी प्रत्येकाने तुमचे फोटो बघून या बाई कोण म्हणून विचारलं. बाई? अर्थात मी सांगितलं ना अहो या बाई नाही ती मुलगी आहे अजून. तर सगळे एका सुरात म्हणाले नाही. सुटे सुटे गुच्छ घेताना सुद्धा ही मुलगी हसली का नाही? मग मी काय सांगितलं असेल? काही कल्पना नाही. मी त्यांना सांगितलं न हसणाऱ्या राजकन्याच्या गोष्टीतली ही राजकन्या. बरं मिस देवेकर नाही गाईडलाईन म्हणून मी तुम्हाला एक मिनिट. मिस्टर देवधर. येस सर. जरा ती इकबाल टॉवरची फाईल घेऊन येता का प्लीज? हो एक मिनिट. हां प्लीज. तर त्या फाईलमध्ये तुम्हाला हवे असलेल्या ही फाईल सर अप टू डेट आहे ना? अप टू डेट आहे. ओके ओके थँक्यू. तर याच्यामध्ये आपले जी एम साहेबांचे मार्जिनल रिमार्क्स आहेत ते बघून तुम्ही हा रिपोर्ट तयार करायचा. साहेब भेटायला आले. हां या ना जरा विजिटर्स रूम मध्ये बसायला सांग मी आलो समजून सांग. ठीक आहे. ओके. एनी प्रॉब्लेम सर? काही प्रॉब्लेम आहे का? छे छे उलट आनंदाची बातमी आहे. काय आज जरा व्यवहाराची बोलणी करायची आहेत. हा जो इस्टेट एजंट आहे ना याने आपल्या क्लासेससाठी दोन जागा दाखवल्यात. एक जुनी आहे पण ती आपल्या जुन्या क्लासच्या जवळ आहे अगदी आणि दुसरी अंधेरीला पॉश लोकॅलिटीमध्ये. मग काय मग काय ॲम्बिशन ऑलवेज विन्स. मी दोन्ही जागा घेणार फॉर ब्रांच नंबर 2 and 3. सुरुवातीला आधी जुनी जागा घेईन ती थोडीशी तात्पुरती दुरुस्त करून घ्यावी लागेल. त्यात 2-1 महिने जातील तोपर्यंत पहिल्या बॅचचा रिझल्टही लागलेला असेल. एनिवे मी आलोच तुम्ही जरा हा रिपोर्ट तयार करून ठेवा. हो सर. ओके. अरे तुम्ही कशा काय इथे? तुमचं अभिनंदन करायला आले. तुमच्या सदिच्छाने ही पहिली लढाई जिंकली. तुमची महत्वाकांक्षा पुढल्याही लढाया जिंकेल. लेट अस होप सो. बसन बसा. हो थँक्यू. इथे मावशीच्या टेलरकडे आले होते तिथे बोर्ड बघितला. तिसरी शाखा निघते ना अंधेरीला? हा. दुसऱ्या शाखेचं पण बोलला नाही तुम्ही मला? नाही राहिलंच. मी इथे चिंतक आहे तुमची. या या आय नो आय नो. राणे जरा शंकर विलासमध्ये अर्धा अर्धा चहा सांगा. बरं. हा क्लास सुद्धा आता तुम्हाला जरा डेकोरेट करून. नाही आधी तिसऱ्या क्लासचा खर्च तर झेपू दे मग बघू. काय अंधेरीला क्लास काढायचा म्हणजे जरा खर्च खूपच आहे. चांगला 1000 रुपयाचा आकर्षक बोर्ड वगैरे. तुम्हीच म्हणता ना पण मुलं असं बोर्ड वगैरे बघून येत नाहीत. नाही नाही ते इथे या वस्तीमध्ये हो. तिकडे अंधेरीच्या वस्तीत क्लास म्हणजे चांगला बोर्ड चांगली हवेशीर जागा विद्यार्थ्यांना बसायला चांगले बेंचेस अर्थात इथल्यापेक्षा तिथली ॲडमिशन फी कोचिंग फीसुद्धा अनेक पटीनं जास्त असणार आहे. काय जास्त खर्चाचं सुद्धा एक अट्रॅक्शन असतं श्रीमंतांना. पण आता ह्या 3 क्लासेससाठी स्टाफ लागेल तो?
रिटायर्ड टीचर्स त्यांना पगारही जास्त द्यावा लागणार नाही आणि एखादा म्हातारा इसम इथलं ऑफिसचं काम आणि अकाउंट सांभाळायला दिवसातून दोन एक तास येऊन त्यांना काम बघून जावं बस. तुम्हाला पटणार नाही मिस दिवेकर, पण आपली ॲम्बिशन्स पूर्ण करायला पैशांचं पाठबळ लागतं. शिवाय तुमच्यासारख्या जवळच्या माणसाचा आधारही लागतो. सॉरी म्हणे, मी तुमच्यासारख्या जवळच्या म्हटलं म्हणून. नाही नाही, उलट तुझ्यासारख्या जवळच्या नाही म्हटलं म्हणून राग आला. प्रभाग बोला. नाही म्हणजे मी जरास धाडस करून काही विचारलं तुला तर. विचार ना, म्हणजे तुम्ही विचारायच्या आधीच माझा होकार आहे. काय की मी मानतोय हा सगळा पसारा हुशारीनं आणि जबाबदारीनं सांभाळायला मला तुझी मदत हवी. कसलीही सांगा. ऑफिस सुटल्यावर रोज तू माझ्याबरोबर इथे यायचंस. इथलं ऑफिसचं काम आणि तिन्ही क्लासेसचे अकाउंट सांभाळायला दिवसातून रोज दीड एक तास. म्हणजे काय की तू इथं असलीस तर माझ्या डोक्यावरचं अर्ध ओझं कमी होईल. मग तुझा होकार. घे चहा घे आणि राणे तो वर्ध्याचा तुम्ही घ्या. आनंदाच्या बातमीबद्दल घ्या घ्या. आता तुम्हाला तुमच्या ऑफिस सांभाळण्याच्या कामातून सुट्टी. ही मिस प्रभा दिवेकर, आता ती सगळी जबाबदारी ही सांभाळेल. छान. तुम्ही आता अंधेरीच्या क्लासचं काम कुठपर्यंत आले ते जरा बघून घ्या. चहा संपून जा. प्रभा, तुला आधीच एक कल्पना देऊन ठेवतो. म्हणजे पहिली काही वर्ष तरी पगाराची अपेक्षा ठेवायची नाहीस. म्हणजे आता सगळे अकाउंट्स तूच बघणार आहेस, त्यामुळे या सगळ्या पसाऱ्याचा खर्च किती येतो ते तुला कळेलच. हो. नाही म्हणजे एकदा चांगलं पस्तान बसलं की मग तू म्हणशील तो पगार. मग वाटलेस तू माझ्यासारखी तुझी हल्लीची नोकरी सोडू शकशील. सो थँक्स, थँक्स वन्स अगेन फॉर युअर प्रेशस हेल्प. मी निघू. मिस दिवेकर. हां चल निघते. हो. भेटल म्हणूनच आलो. सावे साहेब अंधेरीलाच असतात ना आजकाल. तुम्हाला पत्ता इकडचा? मनपूर्वक इच्छा असली ना की हवी ती गोष्ट मिळू शकते. मला वेळ नाही तुमच्याशी बोलायला. अहो पण मी तुमच्याशी बोलायला नाही झालोय. म्हटलं
जरा बाहेर कुठेतरी जाऊन चहा कॉफी घ्यावी. नाही जमणार नाही. तुमचा चेहरा थकलेला दिसतोय. केव्हापासून तुम्ही चहा घेतलेला नाहीये? अहो चहा घेतला तर तुम्हाला तरतरी येईल. तुम्हालाही पटलंय ते. चला मला तुमच्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. नाही पण मला तू हे बघा, तुमची प्रतिष्ठा मी माझ्या प्रतिष्ठेपेक्षाही मोठी मानतो. कळलं? तुम्ही डोळ्यांना झापडं लावून ज्या मार्गाने चाललेले आहात हे बघा. तुम्ही सावे साहेबांबद्दल बोलणार असाल तर मी माझ्या सभ्यतेत ते बसत नाही. सावे साहेबांची जिद्द, शिस्त, कष्ट हे सगळे गुण मी सुद्धा मानतो. मला जे बोलायचं आहे ते मिस्टर सावेंबद्दल नाही, तुमच्याबद्दल. माझं बोलणं झालं की मी निघून जाईन. आवडली जागा? इथं आल्यावर बोला काय घेणार, चहा की कॉफी? चहा चालेल. इथं क्लब सँडविच फार छान मिळत. खाणार? चालेल. दो क्लब सँडविच, दो चाय. मला तुमच्याबद्दल काही वाटत म्हणून बोलतो. काही वाटतचा अर्थ तुम्ही स्वच्छ मनानं समजून घ्यावा. तुम्ही हल्ली कधी आरशात स्वतःला निरखून पाहिलं? तुम्ही भराभर पोक्त दिसण्याच्या मार्गावर चालला. तुम्ही कसा पोशाख करता बघा. पोशाखाबाबत दुर्लक्ष म्हणजे साधेपणा नाही प्रभा. हो प्रभास, मनातल्या मनात तुझ्याशी बोलताना मी तुला प्रभास म्हणतो. तुला तुझ्या वयाची खरी जाणीव करून देण्यासाठी. तुला काय म्हातारपणाची घाई लागली आहे का? नशिबानं इतकं देखणं रूप तुला दिलंय तर त्याचं काही कौतुक करशील की नाही? तुला काही आर्थिक अडचण आहे? नाही. अगं मग कर ना जरा स्वतःवर खर्च. म्हणालीस तर तू आणि मी एक दिवस रजा घेऊन खरेदीला जाऊ. माझ्या आवडीप्रमाणे जी खरेदी होईल तिचा खर्च माझा आणि तुझ्या आवडीच्या खरेदीचा खर्च तू करायचा नाहीस. नाही कल्पना म्हणून ठीक आहे. प्रभा मला वाटतं तू वयाला शोभेस राहावंस, वागावंस आणि मुख्य म्हणजे हसायला शिकावं. म्हणालीस तर मी शिकवेन तुला. नाही मिस्टर महाजन, तुम्ही हे जे काही सगळं मला सांगताय ते प्रामाणिकपणाने मनापासून. ते सांगण्याचं कारण कळत असूनही तुला कळत नसेल तर सांगतो. एखाद्या छानशा संध्याकाळी मी तुला लग्नाची मागणी घालणार आहे. मी आत्ताच नाही म्हणत. तू सावे साहेबांच्या प्रेमात असेल आणि ते असतीलही कदाचित. मग ते लवकर आणि नक्की विचारून घे ना आणि अधिक प्रौढ होण्यापूर्वी लवकर लग्नही करून घे. आणि समजा त्यांनी नाही म्हटलं तरी खंत करू नको. मी प्रयत्न करेन तुला हसवण्याचा आणि तुला तुझ्या सुंदर वयात ठेवण्याचा. संदेश तर हाती लावलेलं नाही आहे. खा ना. मला माहितीये उशीर झालाय पण डोंट वरी, मी तुला टॅक्सीने घरी सोडतो. पुढे ड्रायव्हर जवळ बसू.
फुले रेशमात चंद्र गौर पुन वेचाज खुणावी ते चांदण्याला मद सागराची गाज मोरपी सातले माझे गाणे माझ्याच कुशीत नाव मनातील न्यारी आहे कोण वल्हवीत प्रभा एक मिनिट मी हे सगळं आजच का बोललो सांगतो उद्यापासून मी 6 महिने बँगलोरला चाललोय ट्रेनिंग करता राग धरू नकोस माझी बडबड ऐकून घेतलीस त्याबद्दल आभार बाय अगं इतका उशीर कसा झाला तुला अगं मी सावे साहेबांनी सोडलं का नाही महाजन साहेबांनी अगं मग त्यांना वर नाही का बोलवायचंस नाही बोलवलं तेव्हा उद्यापासून मी माझ्या इथल्या जबाबदारीतनं मुक्त होतोय इतकी वर्ष तुम्ही मला जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे या माझ्या सेवेदरम्यान मी जर तुम्हाला काही चुकून बोललो असेल तर ते तुमच्यात सुधारणा व्हावी म्हणूनच आता माझ्या जागी इथे नवीन अधिकारी येतील त्यांनाही तुम्ही असंच सहकार्य द्याल उत्तम अशी मी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा बाळगतो आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो धन्यवाद ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट सर थँक्यू ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू दिवेकर तुझे नवीन साहेब कसे आहेत ग ठीक आहेत पण सगळेजण तर त्यांची खूप तारीफ करतात तुमच्या सेक्शनचं वातावरण खूप बदललं आहे असं म्हणतात आणि तू म्हणते ठीकच आहे अगं मी ठीक आहेत म्हटलं वाईट आहेत तर नाही ना म्हटलं आणि मी माझं मत सांगितलं का ग तुझं आणि सावे साहेबांचं काही चाललंय ना म्हणजे नाही म्हणजे तू त्यांच्या क्लासमध्येही जाते ना मला सगळ्या बातम्या असतात हा ते तुला कोणचा विषय शिकवतात हे बघ मी तिथे फक्त क्लासचे अकाउंट्स बघायला जाते अच्छा अच्छा पण त्यांना इथल्या पगारा एवढे पैसे तरी मिळतात का तिथे मी नाही सांगणार ठीक आहे मग दुसरं सांग तुझं आणि त्यांच्या लग्नाबद्दल परीक्षा जवळ आली आहे घरी जाऊन अभ्यास करायचा हा प्रभा अरे काय पत्ता काय तुमचा कुठे दडी मारून बसला होता 8 दिवस आय वॉज मिसिंग यू अ लॉट एनी प्रॉब्लेम हियर तुम्ही आलायत ना आता मग काही नाही अरे आलो म्हणजे काय हातातली सगळी कामं टाकून यावं लागलंय मला स्पेशल एक्झामची नोटीस अजून अंधेरीला पोहोचलेली नाही 5 तारखेला एक्झाम्स आहेत माहिती ना हो नोटीस आणि परीक्षेचा प्रोग्राम झेरॉक्स करायला राण्यांना आताच पाठवले ते येईपर्यंत तुम्ही जर थांबलात तर नाही अगं मला फारच घाई आहे विश्रांती तरी घ्याल की नाही थोडी विश्रांती आता माझी 4थी बॅच निघाल्यानंतरच तर गेला आठवडाभर तुम्ही इथे ऑफिस मध्ये असताना निदान भेट तरी होत होती आपली ऑफिस तर फार विसरलोय मी आता आणि अगं मागल्या आठवड्यात मरणाची कामं होती त्यात 2 टीचर्स रजेवर पण तुम्ही नसताना इथे इमर्जन्सी काही डिसिजन घ्यायचे असले तर मग फोन कशाला येतो मग बंद पडायला 4 दिवस बंदच येतो चहा घेणार ना नाही नको ग
राणी सुद्धा येतील हो. तो रामसिंग आला होता इथे. कोण रामसिंग? एसी वाला. अंधेरीच्या पेरेंट्सचं म्हणणं आहे की क्लास एअर कंडिशन करून घ्या. त्यांच्या श्रीमंत पोरांचा एसी शिवाय अभ्यास होत नाही. नाही पण अख्खा क्लास एअर कंडिशन करायचा म्हणजे तेवढा खर्च आपल्याला करायलाच हवा. काय प्रभा, मी तसा व्यवहार घे. मी पेरेंट्सना म्हटलं की फी दुप्पट करावी लागेल, तर म्हणाले तिप्पट करा, पण एसी हा हवाच. आणि मला वाटतं फी वाढवल्यावर 4-6 महिन्यात आपला एसीचा सगळा खर्च वसूल होईल. आणि तसं मी पेरेंट्सना सांगितलंय की सध्या हवा तशी थंड आहे, उन्हाळ्यापूर्वी फेब्रुवारीपर्यंत आपण क्लास एअर कंडिशन करून घेऊ. तू एक काम कर, तू जरा बँक बुक्स बघून ठेव. इथल्या क्लाससाठी नवीन एसीची नवीन मशीन्स घ्यावी लागतील. आणि मला वाटतं एसी लागल्यावर तिथल्या पेरेंट्ससाठी एखादं छोटंसं फंक्शनही करू. पण सर, तुमच्या तत्वात तर नाही. काय आहे प्रभा, यश हवं असेल, तुम्हाला 100% यश हवं असेल, तर प्रथम व्यवहार हा बघावाच लागतो. मला ना आता हे सहन होत नाहीये. खाली अगं, पण आणि मुकाट्याने मी जे काय सांगते ना ते ऐक. खबरदार, पुन्हा जर क्लासचं काम घरी घेऊन आलीस तर आज महिनाभर बघते तुला क्लास मधून तू दबून भागून घरी येतेस. बोलण्याचं सुद्धा त्राण नसतं तुझ्यामध्ये. आल्यानंतर 4 घास पोटात घालायचे आणि पुन्हा कामाला बसायचं 12-12 वाजेपर्यंत. हे बघ मावशी, ती अंधेरीची एसी बँडचं खड्ड्यात घाल ग तुझा तो क्लास. अगं, तब्येतीचं काय चिपाड करून घेतलंयस ते बघ जरा. जाणी असेल ना ते ही आम्हाला सोडून दे आता. तो तिथे 2-2, 3-3 क्लासेस काढतोय, एक एसी करतो. तुला काय देतो ग? काय देतो तुला? तू हे हिशोब करत बसलीस ना, त्याच्यात एखादी तरी दमडी तुझ्या नावाने लिहून ठेवली आहे का त्याने? नाही ना. हे बघ पोरी, त्यांच्या प्रेमापोटी तू राबत असशील असं वाटून मी आजपर्यंत गप्प बसले होते. पण मला सांग, एकदा तरी त्याने विषय काढलाय तुझ्याकडे लग्नाबद्दल? नाही ना. मग त्याला कंठ फुटेल म्हणून किती दिवस वाट बघणार आहेस तू? मावशी, तुझं उगाच काहीतरी. हे बघ, मी इतकी वर्ष जन्म काढलाय बाईचा इथे, तुझी धडपड मला कळत नाहीये का? अगं, पैशासाठी नाही मग कशासाठी ही फरफट करून घेते स्वतःची? कधी एखाद्या शब्दाने तरी त्याने तुझं कौतुक केलंय? ते माझ्या कामाबद्दल. कामाच नाही ग म्हणत आहे मी, कामाबद्दल पगार देतात ही धूर्त माणसं. अगं, पण तुझ्यासारख्या वयाच्या मुलींचं ना रूपाचं सुद्धा कौतुक करणं गरजेचं असतं. अशी ही जोगिणीसारखी राहतेस तू, कधी लक्ष गेलंय त्याचं तुझ्याकडे? गेलंय? कधी तुला एखादी साडी प्रेझेंट आणून दिली आहे त्याने? बोल ना, दिली आहे? हे बघ, तुझ्यावर माझा जीव आहे ना, म्हणून परवा जाऊन ह्या 4 साड्या घेऊन आले तुझ्यासाठी. तू ही जोगिणीसारखी राहतेस ना, मला नाही उपागवत. माझी एवढी सुंदर भाची. लडू नकोस. हे बघ, लवकरात लवकर जागी हो आणि त्याला काही ते स्पष्ट विचारून टाक. कळलं?
आणि तुला दिल होत नसेल ना तर मी त्याला जाऊन खडसावून विचारते. प्रेमाचं दुखणं सुद्धा फार काळ अंगावर काढू नये. हे बघा, मी आमच्या राणेनं कॅश घेऊन पाठवलं आहे, ते केव्हाही पोहोचतील तुमच्याकडे तिकडे. नाही नाही नाही, राणे येईपर्यंत तुम्ही तिकडे थांबलात तर बरं होईल मला वाटतं. हां, हो, फंक्शनच्या आधी सगळी मशीन्स पुन्हा एकदा जरा चेक करून बघा. ओके, नाही मी इथून अंधेरीला जातो आहे. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही मला तिकडेच फोन करा ना प्लीज. ओके ओके ओके, फाईन, थँक्यू. प्रभा, मला जरा लगेच अंधेरीला पळायचं आहे. तू रिवाइज फीसची लेटर जरा तयार करून ठेव. हां, चल. सर, काय मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. चल, तू थोडक्यात काय ते बोल. तिकडे चौथ्या पर्यंतचं प्रपोजल घेऊन एक पार्टी येणार आहे अंधेरीला. बोल. मला थोडे पैसे हवे होते. तुला ऑफिसमध्ये रेग्युलर इन्क्रीमेंट्स मिळतात ना ग? हो सर, पण घरी भावाच्या शिक्षणासाठी जास्त पैसे पाठवायचे होते आणि मला पण एक दोन नवीन साड्या घ्यायच्या होत्या. किती किती पैसे लागणार बोल पटकन. चल, पाच निदान 4,000 तरी. प्रभा, तू आपली अकाउंट्स बघतेस ना, आपली फायनान्शियल पोझिशन? हो सर, ते बघूनच मी तुम्हाला. हे बघ, मला 3 ब्रांचेस काढूनच थांबायचं नाहीये भाई, चौथ्या ब्रांचचाही विचार करायला लागलोय मी आणि त्यासाठी बरीच इन्व्हेस्टमेंट करायला लागणार आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा विचारच करत नाहीयेस तू, फक्त बँकेचे आकडे तेवढे बघतेस का? ओके ओके, ठीक आहे, एवढी मदत करतेस मला. 1,000 रुपये घे कॅशमधून काढून आणि त्याची स्टॅम्प रिसीट लावून ठेव पाहिलं. ओके, अगं पैशासाठी नाही मग कशासाठी ही फरफट करून घेते स्वतःची? प्रेमाचं दुखणं सुद्धा फार काळ अंगावर काढू नये. एवढी मदत करतेस मला, 1,000 रुपये घे कॅश मधून काढून. तू सावे साहेबांच्या प्रेमात आहेस? असेल. आणि ते असतीलही कदाचित. हो हो, पाठवा ना तुम्ही तुमच्या मुलाला. नाही, करू करू, आपण ऍडजस्ट करू त्याची बॅच, त्याला पाहिजे ते. मिस्टर सावे, मी ते सोक्ष मोक्ष लावायला आले. अरे काय काय चाललंय का तुमचं? आय से यू शट अप. मौशा ग, तू दिवेकर, आपले डीजीएम रिटायर झाले की त्यांच्या जागेवर कोणाचं पोस्टिंग होणार असेल? काही कल्पना नाही. नाही तरी अंदाज तरी? शून्य. दिवेकर, तुझी प्रकृती ठीक आहे? ठीक नाही आहे. बऱ्याच दिवसापासून तुला एक सांगायचं होतं, सांगू का? तुझा उत्साह दिवसेंदिवस मावळतोय. सगळ्या ऑफिसला माहितीये की महाजन साहेब बँगलोरहून ट्रेनिंग संपवून आल्यावरती डीजीएम होणार आहे, पण तुला त्याबद्दल काहीच माहिती नाही. तुला एक सल्ला देऊ, तू ते संध्याकाळचं क्लासला जाणं बंद कर. ती दगदग तुझ्या प्रकृतीला झेपत नाहीये आणि उद्या तू आजारी पडलीस तर? माझ्या डोक्यात तोच विचार येतो हल्ली. हे बघ, सावे साहेब एकलकोंडे असले, वागायला कडक असले तरी हुशार आहेत, जिद्दी आहेत. तुला जर का त्यांच्याबद्दल काहीही वाटत असेल तर स्पष्टपणे त्यांच्याशी बोलून घे.
त्यांच्यासाठी ताटकळत बसून आपली प्रकृती खराब नको करू. हे बघ, मी तुझ्याहून वयात मोठी आहे, मला संसाराचा जास्ती अनुभव आहे, म्हणून सांगते मी तुला. मॅडम, तुमचा फोन. हो अलेक्स. हां, हॅलो हॅलो प्रभा. प्रभा, हे बघ ऐक, हे बघ, मला परवापासून अजिबात चैन नाही आहे. तू पैशांचं जेव्हा बोललीस तेव्हा मी नव्या क्लासच्या टेन्शनमध्ये होतो आणि ए ऐकतेस ना तू? अरे मग मध्ये हूं हां काही बाई बोलशील की नाही? ए प्रभा, हे बघ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट डर्टी इन्सिडेंट्स. लिसन, माझ्या ॲम्बिशन्सनं तुझी फार गरज आहे प्रभा, खरंच सांगतो मी. ऐकतेस ना तू? हे बघ, आज संध्याकाळी क्लासला नाही नाही, तुला यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे, मी सांगतोय म्हणून. हे बघ, तुला एक आनंदाची बातमी देखील. ठीक आहे, हे बघ, मी एकच सांगतोय तुला, तू आज तरी निदान आज तरी नक्की आहे, मी वाट बघतोय तुझी. आणि हॅलो, प्रभा प्लीज प्लीज ते काम आधी बंद कर प्लीज. ह्या 1 तारखेपासून कदाचित नो नो नाही. बघ प्रभा, मला सगळ्यात आधी तुला एक अतिशय आनंदाची बातमी द्यायची, त्यासाठीच मी तुला सांगा. ऐकून खुश होशील अशी बातमी आहे, आपल्या नवीन ब्रँडसाठी एक अप्रतिम जागा मिळण्याची शक्यता आहे, अतिशय अप्रतिम. एका वेळेला 3-3 बॅचेस काढता येतील एवढी मोठी. लोकॅलिटी सुद्धा अगदी हाय फाय, म्हणाल तेवढी कोचिंग फी, म्हणाल तेवढी ऍडमिशन फी. अच्छा. हां, ही बॅच आपण पार्टनरशिपमध्ये काढायची आहे, म्हणजे जागा पार्टनरची आहे, आपण क्लास चालवायचा. तू मागितली होतीस तेवढी अमाऊंट आहे, 5000. राहू दे तुमच्याजवळच. राग गेला नाही तुझा अजून? प्लीज प्लीज ॲक्सेप्ट इट. बघ प्रभा, आज मी हा जो काय एवढा मोठा पसारा वाढवतोय ते तुझ्याच आधारावर ना. तू डोळ्यात तेल घालून हे ऑफिस सांभाळतेस, म्हणून तर मी माझी सगळी कामं निर्धास्तपणे करू शकतो. तू जर मदतीला नसतेस तर काय झालं असतं माझं, आय जस्ट कांट इमॅजिन इट. हे बघ प्रभा, मला बरं वाटावं म्हणून तरी तू घे, आय बेग ऑफ यू प्लीज. मी परवापासून झोपलेलो नाही आहे प्रभा, खरंच. मग मी तुला किती मानतो तुला माहिती आहे ना. तुम्ही उगाच लाजवू नका मला. नाही अगं, खरं तेच सांगतोय मी. हे बघ, आज आनंदाचा दिवस आहे, माझा असा विरस करू नकोस प्लीज प्लीज. गुड. चलो, आजचा हा आनंदाचा दिवस सेलिब्रेट करूया आपण. काय मग उभो, चहा कॉफी? चहा. पण शंकर विलास मला नाही. इथून जवळच गार्डन रेस्टॉरंट आहे, तिथे जाऊया आपण. मला तुमच्याशी काही बोलायचंय. As you please. खरंच प्रभा,
आपल्या क्लासेसचा असाच विस्तार झाला तर सर आवडलं हॉटेल तुम्हाला तर सर इथे क्लब सँडविच खूप छान मिळतं अच्छा तुम्हाला चालेल हो हो दोन क्लब सँडविच मी काय म्हणत होतो की गेले काही महिने मी सतत एका गोष्टीचा तुझ्याबद्दल विचार करत होतो सांगा ना सर काय की म्हणजे थँक्यू काय आपल्या कामाचा हा वाढता व्याप सांभाळायला तू समजा जर तुझी नोकरी सोडून दिलीस आणि सबंध दिवस मला जर दिलास म्हणजे काय की मला तुझ्या सोबतीची वगैरे खूप सवय झाली आहे म्हणून सर मी इतक्या दिवसापासून तुमच्या जोडीने अगदी मनापासून काम डोंट यू वरी काय बघ तू जर मला फुल टाइम जॉईन झालीस ना तर तुझ्या कामाचा विचार करता आपण तुझा पगारही ठरवू नाही सर पगाराचं नाही म्हणते मी मी एवढी धडपड का करते हा प्रश्न तुम्हालाच विचारते तोच सांग सांगू सर मला केव्हापासूनच म्हणजे मे बी माझ्या आयुष्यात भेटलेला पहिला महत्वाकांक्षी पुरुष म्हणून असेल हा हा बोल ना सर मला मला तुमच्याशी लग्न करायचं आहे रियली प्रभा जर असं झालं तर मग मी काय आता यशाचं कोणतंही शिखर गाठू शकेल चारही दिशांना सतीश क्लासेसचं जाळं पसरवू शकेल तू येस प्रभा यू विल बी मिसेस सावे आज अगदी आनंदाचा दिवस उगवलाय खरंच प्रभा तुझ्यासारखी कष्टाळू हुशार शिस्त पाळणारी बायको मला मिळणं हे मी माझं भाग्यच समजतो माझ्यासाठी कौतुकाचे एवढे शब्द मिळाले तुम्हाला माझ्या रूपाबद्दल एखादा शब्द ह्या वयात रूपाच्या कौतुकाची गरज असते ठरलं प्रभा तुला सांगतो आपल्या क्लासची अशीच जर प्रगती होत राहिली तर 2-2.5 वर्षात आपण आपला स्वतःचा फ्लॅट घेऊ शकतो ठरलं ठरलं नाही म्हणजे आपल्या संसाराची सुरुवात आपण आपल्या नवीन फ्लॅटमध्येच करायची कबूल कबूल पण सर क्लास आणि नोकरी खूप ओढाताण होते माझी जर मी आत्ताच नोकरी सोडली नाही आपली चौथी ब्रँच निघाल्यानंतर घाई अजिबात नाही सर तुम्हाला माझ्याबद्दल कधी ओढ आकर्षण माझ्या डोक्यात इतक्या गोष्टी इतक्या योजना होत्या की या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मला वेळच मिळाला नाही आजसुद्धा आपल्या चौथ्या ब्रँडचं थोडंसं जमत आलं आहे म्हणूनच मी सर आपण जरा लॉनवर फिरलो तर नो नो समर टाईम प्लीज वेल अँड दॅट रिमाइंड्स मी प्रभा काय आहे की आपण आपलं लग्न करेपर्यंत आतापर्यंत आपण जसे वागत आलो तसंच वागायचं म्हणजे काय की उगाच हाऊस म्हणून भटकणं पैसा उधळणं अजिबात नाही कारण लक्षात घे की आपण वाचवलेला प्रत्येक पैसा हा आपला फ्लॅट घेण्याचा काळ वाचवणार आहे अँड आफ्टर मॅरेजसुद्धा आपलं नवरा बायकोचं नातं आपल्या क्लासेसच्या प्रगतीच्या आड अजिबात येऊ द्यायचं नाही हो सर अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आपण म्हणजे आपला फ्लॅट घेईपर्यंत आपल्या लग्नाची बातमी बाहेर कुठेही कळू द्यायची नाही का सांगेन कोणा किंवा तरी खरंच प्रभा म्हणजे तुझं हे सहकार्य मला नाही आहे तर माझ्या ॲम्बिशनला आहे माझ्या क्लासेस नाही आता
आपण एकत्र येणारच आहोत तर एक गोष्ट तुला सांगायला काही हरकत नाही. काय आपल्या नव्या पॉश क्लासच्या पार्टनरशिपची ऑफर देणारी व्यक्ती एक प्रोफेसर आहे, अतिशय गडगंज श्रीमंत आहे. म्हणजे समजा जर माझ्या आणि त्या व्यक्तीच्या अटी जमल्या तर माझे सगळे बेत अगदी चुटकीसरशी पूर्ण होतील. अ चेन ऑफ क्लासेस, अ बिग फ्लॅट, इव्हन अ कार. खरंच? येस. म्हणजे लवकरात लवकर मिळेल आपल्याला फ्लॅट. यू जस्ट विश मी अ गुड लक अँड विल हॅव एव्हरीथिंग आय विश्ड. ऑल द बेस्ट सर. थँक्यू. आज मी त्यांना विचारलं, मग काय म्हणाले ते? ओळखायची गोष्ट सांगायची नसते. नमस्कार मावशी. नमस्कार. मी आपल्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. प्रभाच्या पार्टीच्या फोटोमध्ये. बरोबर बरोबर. पण मावशी, मी मात्र तुम्हाला फोटोत न पाहता सुद्धा कसं काय ओळखलं असेल? कसं? अहो, प्रभा मावशी बरोबर राहते हे मला माहित होतं ना. या ना, या महाजन साहेब, या. अभय महाजन. बरं, तुम्ही अचानक कसे काय इथे आलात? सांगतो. अहो, मी गेलो होतो बंगलोरला ट्रेनिंग करता. ट्रेनिंग संपवून आलो तर मावशी तुम्ही बसा ना. मी ट्रेनिंग संपवून आलो तर कंपनीने मला डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून प्रमोशन दिलं. एक मोठा फ्लॅट दिला, फ्लॅट बरोबर छानपैकी गाडी सुद्धा दिली. मी सोमवारी नवीन केबिन मध्ये बसणार तेव्हा म्हटलं त्यापूर्वी या सगळ्या आनंदाचे पेढे इथे आणून द्यावे. प्रभा कुठे मावशी? ती सकाळीच क्लासला गेली. ठीक आहे, तुम्ही यातले पेढे तिला द्या आणि बरोबर आनंदाची बातमी सुद्धा सांगा. हो हो, नक्की देईन. मावशी, प्रभा सकाळ संध्याकाळ क्लासला जाते की फक्त सकाळीच? नाही, म्हणजे ती संध्याकाळीच जाते, पण हल्ली थोडंसं काम वाढलंय तिचं, म्हणून 2 दिवस सकाळी सुद्धा जाते. आणि तुम्ही नेमके सकाळी आलात बघा. पण नेमका संध्याकाळी आलो असतो तर नेमकी संध्याकाळी ती क्लासला नसती का गेली? प्रभा आता इथे असती तर खूप बरं झालं असतं. नाही हो, आनंद नक्कीच वाटला असता, पण चुकामुकीमुळे पुढच्या भेटीची ओढ वाढते. खरं की नाही? हो खरं. बरं, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? तुम्ही जे चांगलं बनवतात ते द्या. हा, पण मावशी तुमच्या दापोली स्टाईलचं अति गोड नको. बरं, बेताचं गोड. बरं बरं, आणते. मावशी, मी माग प्रभाला एक पुस्तक दिलं होत, तुम्हाला माहितीये का? हा, कवितेच ना? हो तेच. तिने वाचलं का ते? हो वाचलं ना. अहो, मी सुद्धा वाचलं. खूप सुंदर आहे तो कविता. मी माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनींना सुद्धा वाचून दाखवलं काही. हो ना. घ्या, चहाच गेलाय. पण दापोली सारखा गोड नाही आहे. बिस्किट कशाला मावशी? घ्या ना एखादं. नाही नाही नको. छान झालंय. थँक्यू. मग प्रभाचा क्लास काय म्हणतोय मावशी? अहो, क्लास कसला म्हणताय, क्लासेस म्हणा. एकावर एक बॅचेस निघत आहेत. तिचं काम आता एवढं वाढलंय, तब्येत बघा एकदा तिची कशी झाली आहे ती. मावशी जरा खासगी विचारू. विचारा ना.
तिनं मिस्टर सावेंना लग्नाचं विचारलंय की नाही? म्हणजे मला नाही तसं वाटत, म्हणजे मला कल्पना नाही आहे त्याची. नाही म्हणजे विचारून घ्या ना तिला, जर ते हो म्हणाले असतील तर ताबडतोब लग्न उरकून टाका. आणि समजा जर नाही म्हणाले असतील तर आपण आपल्या माहितीतला दुसरा एखादा मुलगा शोधू, है ना? नावशी प्रभा दिसायला देखणी आहे, हुशार आहे, शिकलेली आहे. हा आता दोष काढायचा म्हटलास तर मी हसत नाही कधी, पण हा दोष काय सहज जाण्यासारखा आहे, नाही का? काय मावशी, हसणाऱ्या माणसाचं वय ना झपाट्यानं वाढत नाही, त्याची प्रकृती अगदी उत्तम राहते. आता माझंच बघा ना, मी 55 वर्षांचा वाटतो. म्हणजे खरंच तुम्ही 55 वर्षाचे? तुम्ही प्रभालाच विचारा. बरं आहे, येतो मी, ओळख ठेवा. कमेन. प्लीज बी सीटेड. थँक यू सर. तुम्ही परवा आमच्याकडे आलात तेव्हा मी नव्हते घरी. हो, पण त्यामुळेच तर तुझ्या मावशींशी गप्पा मारायला मिळाला ना. शी इज सो लव्हेबल आणि चक्क हसतात बिसतात. हा गॉगल विसरला होता तुम्ही. थँक यू. दोन चहा पाठव. नाही सर, मला नकोय चहा. काही माणसांना काय हवंय आणि काय नकोय ते कळतच नाही. यू आर वन ऑफ देम. अगं सकाळी क्लास अटेंड करून तू दमून इथं कामावर आली आहेस, तुझा चेहराच सांगतोय. चहा घेतल्यावर तुला तरतरी येईल. बर. चहा घ्यायचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे. त्यानिमित्त ही प्रेमाची भेट. माझ्या सदिच्छेचा अपमान न करता ही भेट स्वीकार प्लीज. थँक यू. अगं बँगलोरला 2-2.5 तास भटकून तुझ्यासारखी सुंदर अशी लेदरची पर्स घेतली आहे मी. तुला शोभेलची पर्स निवडणं म्हणजे कसलं कठीण काम होतं. दुकानामागून दुकानं पाहत. पण ही पर्स नाही आवडली तर घेऊ नकोस. मी परतीच्या बोलीनं आणली आहे. आपण बँगलोरला बरोबर जाऊन दुसरी पर्स घेऊ काय? प्रभा, मी एक गोष्ट बरोबर ओळखली तर काय हर्षिल? कसली गोष्ट? आज आपला वाढदिवस आहे ही गोष्ट तुझ्या लक्षातच नव्हती, बरोबर? अगं अवेळी पोक्त होण्याची लक्षणं आहेत ही. आणि मिस्टर सावेंना सुद्धा लक्षात नसेलच तुझा वाढदिवस, राईट? आता काय हरणार बोल. माझी मागणी स्वीकारून मिसेस महाजन होणार? स्ट्रेट विचारतो. ते आता कधीच शक्य नाही. मिस्टर सावेंनी मागणी घातल्यावर तू त्यांना हो म्हणालीस? उलट मीच त्यांना मागणी घातली स्ट्रेट आणि ते हो म्हणालेत. अरे मग त्यांचं जाऊन अभिनंदन केलं पाहिजे. नाही नको प्लीज. सध्या त्यांनी हे कुठे सांगू नको म्हणून सांगितले. रिअली? अगं तुझ्यासारख्या देखण्या गोड मुलीशी लग्न ठरलं ही बातमी काय लपवून ठेवायची असते? अगं लाऊड स्पीकर वरून सगळ्यांना ओरडून, म्हणजे बस डेपोज, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट वर आम जनतेला ओरडून सांगायची असते. एनिवे कधी करताय लग्न? आणखी काही वर्षांनी. म्हणजे म्हातारपणीच की? ठीक आहे, बराच अवकाश आहे तेव्हा मला निदान 7-8 वेळा तरी मागणी घालायला संधी आहे. मार्चमध्ये फेल झालं की ऑक्टोबरला बसायचं, तेव्हा फेल झालं की मार्च आहेच.
एक एक विषय सुटला तरी 7-8 वर्षांनी पास व्हायची शक्यता असते, नाही का? प्रेझेंट बद्दल खरंच खूप थँक्स. अगं पण उघडून तर बघ. नाही नको, मी घरी बघेन. प्रभा तू काय म्हणे, नोकरी सोडणार आहेस? हो, क्लासेसचा पसारा खूप वाढतोय. प्रभा मी सांगितल्याप्रमाणे आरशात कधीतरी हसून बघ आणि लवकर पोक्त होऊ देऊ नको स्वतःला. तसा मी मार्च ऑक्टोबरला भेटणारच आहे तुला, म्हणशील तेव्हा हसायला शिकवेल. मावशीने म्हणावं कधीतरी सवडी नाही गप्पा मारायला, आणि म्हणावं तुझ्या माझ्या या भेटीसाठी मी मुद्दामच गॉगल विसरलो होतो. हॅलो. हा बाबा, कुठून बोलतायत? दापोली? काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम तुझा आहे. अगं आजकाल नोकऱ्या मिळणं किती कठीण झालंय आणि तू नोकरी सोडायचं काय विचार करतेय? अहो बाबा, हे बघ मला पटत नाही आणि पटणारही नाही. अगं मग त्यांना स्पष्टपणे सांग ना की लग्न करा मग नोकरी सोडते म्हणून. अहो हे बघ कभी मला सांग, मुंबईत आज किती लग्न रखडलेली आहेत वर्षानुवर्ष जागा मिळण्याची वाट बघत. अगं मग त्यांना सांग ना की तुमच्या क्लासचं काम बघायला 2 माणसं ठेवा अगोदर. हे बघा बाबा तुम्ही उगाच. आणि हे बघ प्रभे, फारच घाई करत असतील ना तर त्यांना म्हणावं मिळेल ती जागा घ्या, लग्न करा, मग सोडते नोकरी. हॅलो बाबा, हो तुम्ही हे बघा मिस दिवेकर, आय मीन प्रभा, हे बघ मला तुझे सगळे निरोप मिळालेले आहेत. गेला महिनाभर मी काय उन्हाळक्या करत होतो का? हे बघ येत्या 20 तारखेला आपल्या 4th ब्रँचचं ओपनिंग आहे, त्यासाठी टीचर्सचे इंटरव्ह्यूज चाललेले होते. अरे हो हो, मी तुला सांगणारच होतो. हो हो, घेतला नवीन फ्लॅट घेतलाय 1200 square feet. हो हो, येत्या रविवारी येतेस तू फ्लॅट बघायला? बर, किती वाजता जमेल? 4 वाजता. ओके फाईन फाईन. हो हो, सांगतो ना सांगतो, पत्ता सांगतो ना, घे. दर्शन अपार्टमेंट्स, फ्लॅट नंबर 702, लोखंडवाला कॉम्प्लेक्स. ओके ओके ओके, मी वाट बघतो तुझी. ओके बाय. वेलकम 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 माय फेरी क्वीन. हा आपला महाल तुझी केव्हाची वाट पाहतोय. प्रभा प्रभा, मी खूप वर्ष तुला अगदी छळलं नाही ग.
कामाच्या धावपळीत मनात येऊन सुद्धा मी कधी तुझ्या सौंदर्याचं कौतुक केलं नाही, कधी तुला कुठे फिरायला नेलं नाही, की कधी हौसेनं तुझ्यासाठी एवढंसं छोटंसं प्रेझेंटसुद्धा आणलं नाही. खरंच खूप आरस आहे, मूर्खच आहे मी. असं नाही बोलायचं. आता मागलं सगळं सगळं विसरून जायचं. अच्छा, मागलं सगळं सगळं विसरून जायचं आणि मग त्याची भरपाई म्हणून आणि मीच राजा, स्वप्नातला तुझा खरा. मीच आणि मीच राणी, स्वप्नातली तुझी खरी. मुखडा तुझा मोहाचा लाडका लाजरा, मुखडा तुझा मोहाचा लाडका लाजरा, लाडका लाजरा, लाडका लाजरा. ओ ये ना, वेळेवर आलीस. आपल्या एसीवाल्या रामसिंगलाही यायला सांगितले थोड्याच वेळात. आपलं नवीन ब्रँडचं काम अर्धवटच टाकलं ना त्यानं. काय कसं काय वाटलं फ्लॅट? नाही म्हणजे फर्निचरमुळे नेमकी आयडिया नाही येते. नाही, आधीचा मालक टाकून गेलाय ते, म्हटलं नवीन फर्निचर घेईपर्यंत हेच वापरूया. तुला पटणार नाही प्रभा, पण काय आहे की आयुष्यात एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी आपली इच्छा असो नसो काही व्यवहारी तडजोडी स्वीकाराव्याच लागतात. माधुरी, मिस दिवेकर आली. हॅलो. हॅलो. बस मी ओळख करून देतो. प्रभा ही प्रोफेसर माधुरी सावदेकर, MSc MEd, माय पार्टनर. आपली नवीन ब्रांच हिच्याच जागेत उघडली जाते. हा फ्लॅटसुद्धा हिच्याच खटपटीमुळे, शब्दामुळे, तसं म्हटलं तर सगळ्याच प्रकारच्या मदतीमुळे मिळाला आहे. आणि माधुरी ही मिस प्रभा दिवेकर. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, प्रत्यक्ष भेटायचा योग आज आला. यांनी सांगितलं की काही करून वेळ काढ आणि आत्ताच्या आत्ता येईल. तर तुम्हाला अशासाठी बोलवलं की आम्ही काही नवीन प्रोजेक्ट हाती घेतो, म्हणजे गाईड पब्लिश करणं किंवा पोस्टल कोचिंग वगैरे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत लागेल. तुमच्या मदतीसाठी भरपूर स्टाफ दिला जाईल आणि तुमची सॅलरीसुद्धा वाढवली जाईल. नाही पण तुम्ही हे कुठल्या अधिकाराने सांगता हे कळेल का मला? अधिकार? सतीश, आपल्या साखरपुड्याबद्दल यांना तू काहीच सांगितलं नाहीयेस का? सर, तुम्ही तुम्ही व्यवहारी तडजोड म्हणालात ती हीच? व्यवहाराने इतकं आंधळ आणि भावनाशून्य बनवलं तुम्हाला? क्षणभरच माणुसकी होती तुमच्यात, ती गिळून टाकली व्यवहाराने. हे बघा मिस दिवेकर, एक शब्द बोलू नका तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही ऐकून घेतलं ना तर ते जास्त उपयोगी येईल तुमच्या. मिस्टर सावे, तुमच्यासाठी आयुष्यातल्या कोवळ्या दिवसांच्या चिंध्या चिंध्या केल्यात मी. उसबूस नाही केली, स्वतःची हिरर्थक फरफट करून घेतली. यातलं काही आठवलं नाही तुम्हाला व्यवहारापुढं? व्यवहार कसला, निव्वळ स्वार्थ आहे हा. प्रभा, हे बघ, तू तू जरा शांत हो प्लीज. सर, तुम्ही तुमच्या क्लासच्या नवीन नवीन बॅचेस निघतात असं समजून दहा आकडे मोजा. मी बघते मला शांत होत आलं तर.
नथिंग इज रॉन्ग, एवरीथिंग इज एब्सोल्युटली राइट. मी माझ्यातल्या मूर्खपणाला हसते. मिस्टर साने, तुमच्या या प्रोफेसर समोर माझी आठवण म्हणून एक गिफ्ट देऊ. मावशी तुमची शपथ. मावशी, अरे तू हो म्हटलं तुझ्या घरी जाऊन तुझी वाट पाहत थांबावं. तास झाला येऊ नका, ऑक्टोबरची परीक्षा सुरू होते ना आज. मावशी, तुम्हाला चिमटा काढता येत असेल तर जरा काढता का? अहो ही सुंदरी चक्क हसते. नाही तर तुम्ही असं करा ना, आज जाऊन आमच्याकरता मस्तपैकी चहा करा, खास तुमच्या दापोली स्टाईलचा, गोडम गोड. आणि 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 चहा करण्याकरता जास्तीत जास्त वेळ हवा, मला याच्याशी मोकळेपणे बोलायचं आहे. बरोबर. बसा ना. प्रभा, तू आधीच सुंदर आणि त्यात अशी हसती आहेस, जर मी तुला फेरी क्वीन म्हटलं तर. म्हण काय वाटतील ते म्हण, तुझा हक्कच आहे तो. हा चमत्कार तू साव्यांच्या नव्या फ्लॅटवर गेली होतीस? हो, तिथेच झाला. मला माझा मूर्खपणा कळला आणि मी हसायला लागले, हसायलाच लागले. एक मिनिट, तू आत्ताच्या आत्ता अशीच्या अशी जाऊन आरशा समोर उभी राहा प्लीज. कशाला? तुझ्या चेहऱ्याचा आरसा आहे की इथे? प्रभा, म्हणजे मी ऑक्टोबरच्या परीक्षेला पास झालो की काय? तसा पहिल्या वर्षीच पास झाला होतास तू, पण दुःख एवढंच वाटतंय की तू इतके प्रयत्न करून सुद्धा सगळ्यात आधी तू हसवायच्या ऐवजी साव्यांनी हसवलं मला. प्रभा, कुणी हसवलं याला महत्व नसतं, महत्व असतं हसण्याला. आणि मला काय हसणारी बायको मिळाल्याशी कारण. खरंच तू अशीच जन्मभर हसत राहा, सुंदर तरुण दिसत राहा, इतरांना हसवत त्यांची आयुष्य फुलवत राहा. अरे चला, मला निघायला हवा आता. कुठे? अगं, लाऊड स्पीकर्स बुक करायला हवेत ना.
रेल्वे स्टेशन वर बस डेपोज वर एअरपोर्ट वर जाऊन अनाउन्समेंट करायला नको का? पिसातले माझे गाणे माझ्याच कुशीत नाव मनातील न्यारी आहे कोण वल्लवीत कुणी द्यायची कुणाच्या हातात